मुकादम करार करूनसुद्धा बिनव्याजी ॲडव्हान्स घेऊनसुद्धा मजूर पुरवत नाहीत आणि या वाहतूकदारांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. एका वाहनधारकाला फसवलं की पुढच्या वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात जातात, तिथं ॲडव्हान्स उचलतात. तेव्हा एक अशी फसवणाऱ्या मुकादम्यांची लिस्ट जर आयुक्तालयानं जाहीर केली तर आपोआपच या फसवणुकीला मर्यादा राहील. जे मजूर येतील त्यांची साखर कारखान्यावर ऊस तोडणी कामगार मंडळाचे सभासद नोंदणी झाल्याशिवाय करार करू नये. त्यांची भेट घेतली, काय मुद्दे होते, काय चर्चा झाली? आज आयुक्तांना भेटण्यासाठी दोन कारणं होती. एक कारण म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे ऊस तोडणी वाहतूकदार आहेत त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मुकादमांच्याकडून फसवणूक झालेली आहे. एकूण राज्यामध्ये 448 कोटीची ही फसवणूक झालेली आहे. हा जो ऊसाची वाहतूक करणारा जो वर्ग आहे तो दुसरा कोणी नसून छोटा शेतकरीच असतो. शेतामध्ये मशागतीसाठी घेतलेला ट्रॅक्टर कारखाने सुरू झाल्यानंतर त्याच ट्रॅक्टरमधून तो ऊसाची वाहतूक करतो आणि आपली उपजीविका करण्याचा प्रयत्न करतो. 1-2 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्याच हा ऊसाच्या वाहतुकीचा व्यवसाय आहे. आणि बाहेरून जे मजूर पुरवणारे मुकादम असतात त्या मुकादमांना 20-25 लाख रुपये अशा प्रकारचे ॲडव्हान्स या वाहतूकदारांनी दिलेले असतात कारखान्याच्या मध्यस्थीने. आणि हे मुकादम करार करूनसुद्धा बिनव्याजी ॲडव्हान्स घेऊनसुद्धा मजूर पुरवत नाहीत आणि या वाहतूकदारांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. जवळजवळ 8-10 आत्महत्या गेल्या 2 वर्षामध्ये या वाहतूकदारांच्या झालेल्या आहेत. तेव्हा हे जे मुकादमांची फसवणूक आहे याच्यावर राज्य साखर संघात आम्ही जाऊन आलो. साखर आयुक्तांना सांगितलं की यावर्षी नवीन करार आता मे-जूनमध्ये होतात, ते होत असताना मागच्या 3-4 वर्षामध्ये ज्या मुकादमांनी अनेक वाहनधारकांना फसवलेलं आहे त्यांची माहिती संकलित करून हे फसवणूक करणारे मुकादम आहेत यांनी आधीच्या वाहनधारकांना फसवलेलं आहे. कारण हे मुकादम जिल्हा बदलत असतात. एका वाहनधारकाला फसवलं की पुढच्या वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात जातात, तिथं ॲडव्हान्स उचलतात. तेव्हा एक अशी फसवणाऱ्या मुकादमांची लिस्ट जर आयुक्तालयानं जाहीर केली तर आपोआपच या फसवणुकीला मर्यादा राहील. आणि यावर्षी करार करत असताना जे मजूर येतील त्यांची साखर कारखान्यावर ऊस तोडणी कामगार मंडळाचे सभासद नोंदणी झाल्याशिवाय करार करू नये. म्हणजे नेमकं राज्यामध्ये एकूण ऊस तोडणी मजूर किती आहेत याची माहिती मिळेल, म्हणजे पुढं त्याच्यासाठी काही उपाययोजना करता येतील. ही एक मागणी आम्ही आज त्यांच्याकडे केली. काल आम्ही राज्याचे पोलीस महासंचालकांची भेट घेऊन या ज्या फसवणूक करणारे जे मुकादम आहेत त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करावी, त्यासाठी पोलिसांना आम्हाला मदत करावी. कारण आर्थिक फसवणूक आहे, करार करून करार पाळत नसतील तर आर्थिक गुन्हे दाखल फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी काल आम्ही मुंबईतही आयुक्तांच्याकडे भेटलो होतो. दुसरे आज आयुक्तांना भेटायचं कारण म्हणजे राज्यातला ऊसाचा गाळप हंगाम जवळपास संपत आलेला आहे. 145 साखर कारखाने बंद झालेले आहेत आणि 55 चालू आहेत, परंतु ह्या 8-10 दिवसामध्ये तेही बंद होतील. आणि अशा परिस्थितीमध्ये एकूण शेतकऱ्यांची FRP आधा किती झाली याची माहिती घेण्यासाठी मी आलो होतो. कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी मला फोन करतात की आमचे ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. नेमके साखर आयुक्तालयाकडं काय माहिती आहे, त्यांनी त्याच्यासाठी काय केलं आहे ही चौकशी करण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो होतो. त्यांनी सांगितलं की 92% FRP ही आधा झालेली आहे, 8% राहिलेली आहे. आणि आम्ही विनंती केली की जे आता 8% राहिलेली आहे त्यांना नोटिसा पाठवा आणि 15% व्याजाप्रमाणे ऊस तुटल्यापासून जी काय रक्कम होईल ती व्याजासकट आता शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. आणि ते जर कारखाने देणार नसतील तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या साखर कारखान्यांच्यावर आमचा विश्वास नाही, म्हणून तर आम्ही 1 रकमी FRP मागणी नेहमी करत असतो. येत्या 8 दिवसामध्ये जर का त्यांनी FRP अदा केली नाही तर त्यांच्यावर व्याजाची सुद्धा आकारणी करण्याचं आश्वासन आयुक्तांनी आता आम्हाला दिलेलं आहे.